नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणता येईल, पंजाबमध्ये एक प्रकारे राजकीय वादळ उठलेलं आहे आणि या राजकीय वादळाचं केंद्रबिंदू यावेळेस आहेत नवज्योत सिंग सिद्धू, जे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ते बातम्यांमध्ये होते, चर्चेमध्ये होते. त्याचं कारण मुख्य होतं माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी झालेले त्यांचे मतभेद, आणि ते अगदी चव्हाट्यावरती आले होते आणि नवज्योत सिंग सिद्धू प्रचंड आक्रमक झाले होते अमरिंदर सिंग यांच्या बाबत. आणि त्यांनी त्यानंतरच्या काळात एक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि अक्षरशः अमरिंदर सिंग यांना राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या राजीनाम्यानंतर आता नवे मुख्यमंत्री पंजाबमध्ये आले आहेत आणि अशी शक्यता होती की आता राजकीय वादळ हे थंडावलेले आहे, परंतु माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे काही शांत बसत नव्हते. राजीनामा दिला त्यावेळेस स्पष्ट नाराजी त्यांच्यामध्ये होती आणि त्याच नाराजीतून ते आता दिल्लीला गेलेले आहेत आणि आज असं सांगितलं जात आहे ते कदाचित अमित शहा, जे केंद्रीय गृहमंत्री आहेत, आणि नड्डा यांची भेट घेणार आहेत आणि कदाचित त्यांचा भाजपमध्ये प्रवेश देखील होऊ शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटरवरनं त्यांचं राजीनामा पत्र आहे ते प्रसिद्ध केलं आहे आणि सोनिया गांधी यांना पत्र लिहिलेलं आहे की पक्षाच्या भल्यासाठी अंतर्गत जे काही वाद सुरू आहेत आणि अधिक काही वाईट होऊ नये यासाठी मी पदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णयामुळे मी पक्षासाठी कटिबद्धच असणार आहे, यापुढेही पक्षाचं काम करत राहणार आहे, परंतु राजीनामा हा त्यांनी आता पक्षश्रेष्ठीनं पाठवलेला आहे, तो मंजूर करायचा की नाही हा निर्णय सर्वस्वी सोनिया गांधी घेणार आहेत. परंतु लागोपाठ पंजाबमध्ये ज्या पद्धतीने राजकारण होत आहे आणि काँग्रेसच्या अंतर्गत वाद जे चव्हाट्यावर येत आहे, त्यामुळे नवे मुख्यमंत्र्यांना देखील ही एक डोकेदुखी आहे. आणि आता नवीन जर यांचा राजीनामा स्वीकारला गेला तर नवीन प्रदेशाध्यक्षपदी कोण निवडलं जाणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास या बातमीसह आम्ही इथे थांबतोय. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. अनेक जे रिपोर्ट्स आहेत त्याचं विश्लेषण आहे आणि या घडामोडी नेमक्या होत आहेत काय, काँग्रेस अंतर्गत वाद नेमके कशा स्वरूपाचे आहेत, नवज्योत सिंग सिद्धू यांना राजीनामा का द्यावा लागला, किंबहुना अमरिंदर सिंग हे खरोखर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, या सगळ्या गोष्टींच्या विश्लेषणासह बातमी पाहण्यासाठी आवर्जून भेट द्या www.maxmaharashtra.com फेसबुक पेज ज्याच्यावरती लाईव्ह सुरू आहे तिथेही आपण कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यावर बेल आयकॉन दाबायला निश्चितपणे आपण विसरू नका. मी विजय गायकवाड तुझा सिद्ध थांबतो. धन्यवाद आणि आभार.